सुस्वागतम। नमस्कार मुलांनो, डीएव्ही मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। ऊर्जा शक्तीचा जागर म्हणजे ऊर्जा म्हणजे शक्ती आणि जागर म्हणजे जागृत राहणे। जर आपण एकाग्रतेने काम केले तर ती शक्ती कशी जागृत असते, ती शक्ती कशी जागृत राहते हे लेखक या पाठावरून पटवून देतात। विद्यार्थ्यांनो, आज आपण एक नवीन घटक अभ्यासणार आहोत। या नवीन घटकाचे नाव आहे पाठ 8 ऊर्जा शक्तीचा जागर। मुलांनो, आज आपण पाठ 8 ऊर्जा शक्तीचा जागर अभ्यासणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर। प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत। लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले हे या पाठात लेखकांनी वर्णन केले आहे। वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने प्रचंड कष्ट उपसून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले। युनियन हायस्कूलमधल्या शिक्षकांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले। आई व शाळेतील शिक्षक यांचे हृदयस्पर्शी चित्रण या पाठ्यातून आपल्या प्रत्ययास येते। तर अभ्यासूया आपण पाठ ऊर्जा शक्तीचा जागर। मुलांनो, तुमच्या समोर दिसत असलेला पाठ्यांश मी वाचन करते, लक्षपूर्वक ऐका। शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते। गीर गावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळाकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे। पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार। आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते। माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती। मुलांनो, लेखक सांगतात की शाळा आणि शिक्षक असा कधी गप्पांमध्ये विषय वगैरे निघाला तर लेखकाला त्यांची मुंबईतील शाळा आणि त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षकांची फार आठवण येते। त्यांची शाळा आणि शिक्षकांनी त्यांच्या जीवनावर असा काही ठसा उमटवलेला आहे की त्यांना शाळा शिक्षक हे शब्द आले की या शिक्षकांची खूप आठवण येत असते। गीर गावातील युनियन हायस्कूल आणि लेखकाच्या शाळकरी वयात लेखकावर संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या सर्व लोकांचे लेखक म्हणतात की लेखकांवर त्यांचे ऋण आहे, त्यांचे लेखकांवर उपकार आहे। ऋण असणे म्हणजे उपकार असणे। पण त्याचवेळी लेखक म्हणतात मला हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी जो लेखकाचा संपर्क आला, लेखकाचे जे या शिक्षकांशी नाते संबंध बनले ते नाते लेखकाच्या आईमुळेच तयार होऊ शकते। तर लेखक म्हणतात की या माझ्या आईचेही ऋण मी कसे व्यक्त करू, कारण लेखकाची परिस्थिती शिक्षण घेण्याची नव्हती आणि लेखकाच्या आईने आपल्या जीवाचा आटापिटा करून प्रचंड कष्ट करून त्यांना शिकविले, त्यांना शाळेत घातले आणि म्हणून लेखकाचा या शिक्षकांशी संपर्क आला। म्हणून लेखक म्हणतात की आई ही तर प्रत्येक मुलाची शिक्षक असते, पण लेखकाच्या बाबतीत आई ही केवळ शिक्षक नव्हती तर लेखकाचे संपूर्ण सर्वस्वच होती। आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल, माझे बालपण तिथेच गेले। माझे मामाही याच गावातले। तिथल्या एका मैदानावर
खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारखे येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन राहिलो. गिर गावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसूसलेला मी, पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, त्यावेळेचं वातावरण हे असं होतं. मुलांना लेखक आपले बालपणापासूनची हकीकत सांगतात की त्यांचे मूळ गाव हे दक्षिण गोव्यातील माशेल आणि लेखकाचे बालपण त्या माशेल या गावीच गेले. लेखकाचे मामाही माशेल या गावातलेच. तिथल्या एका मैदानावर आपण कधीतरी खेळलो आणि पिंपळ कट्ट्यावर बसून, म्हणजे पिंपळाच्या झाडाच्या भोवताली जो एक गोलाकार कठडा बनवलेला असतो त्या कठड्यावर बसून शांतपणे अनुभवल्याच्या लेखकाला थोड्या अस्पष्ट आठवणी त्यांच्या मनामध्ये साठवलेल्या आहेत. आणि लेखक सांगतात की त्यांच्या वयाच्या 6व्या वर्षीच त्यांचे वडील वारले, म्हणजे मरण पावले, आणि लेखकाला आणि त्याच्या आईला उदरनिर्वाहासाठी म्हणजे पोट भरण्यासाठी त्यांचे माशेल हे गाव सोडावे लागले. लेखक आईसोबत मुंबईमध्ये पोहोचले आणि तेव्हा ते गिरगावमधील खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये राहू लागले. आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती. त्यांच्याजवळ मुळीच पैसा नव्हता. दारिद्र्याशी गरिबीशी लढा देणारी संघर्ष करणारी लेखकाची अल्पशिक्षित आई, अल्पशिक्षित म्हणजे फार थोडे शिक्षण असलेली आणि शिक्षणासाठी आसूसलेला, म्हणजे शिक्षणाची ओढ असलेला, पण कोणतीच फी भरता न आल्यामुळे मी शाळेत कसा जाऊ हाच सदैव मनात प्रश्न असलेला मी, लेखकाला सदैव एकच चिंता असे की शिक्षण तर करायचे आहे पण फीस कशी भरू, शाळेची फीस कशी भरू, आणि सदैव हा प्रश्नचिन्ह लेखकाच्या पुढे असे. लेखक म्हणतात की माझ्या लहानपणचं आम्ही जेव्हा मुंबईहून मुंबईला माशेलहून मुंबईला आलो तेव्हाचे वातावरण हे असे होते. मुलांना या पाठाचा उर्वरित पाठ्यांश आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये अभ्यासूया. आता या पाठ्यांशामध्ये जे कठीण शब्द आले ते पाहूया, ते वहीमध्ये लिहून घ्या. समानार्थी शब्द, जागर म्हणजे जागृत राहणे, आपुलकीने म्हणजे आत्मीयतेने, संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची रुजवण, ऋण म्हणजे कर्ज, संपर्क म्हणजे भेटणे, परमप्रिय म्हणजे अतिशय आवडती, संघर्ष म्हणजे लढा. मुलांनो, आज आपण जो पाठ्यभाग अभ्यासलेला आहे त्या पाठ्यभागावर आधारित प्रश्न उत्तरे पाहूया. प्रश्न पहिला, शाळा व शिक्षक हा विषय निघाला की लेखकांना काय आठवते? तर उत्तर, शाळा व शिक्षक हा विषय निघाला की लेखकांना मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. प्रश्न दुसरा, लेखकांच्या बाबतीत त्यांची आई कोण होती? उत्तर आहे, लेखकांच्या बाबतीत त्यांची आई त्यांचे सर्वस्व होते. प्रश्न तिसरा, वयाच्या 6व्या वर्षी लेखकावर कोणते संकट ओढवले? उत्तर आहे, वयाच्या 6व्या वर्षी लेखकांचे वडील वारले. प्रश्न चौथा, लेखकापुढे कोणते प्रश्नचिन्ह उभे होते? उत्तर आहे, लेखकापुढे मी शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह उभे होते. प्रश्न पाचवा, लेखकाच्या गावाचे नाव काय होते? उत्तर आहे, लेखकाच्या गावाचे नाव माशेल असे होते. मुलांना या नंतरच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासूया. धन्यवाद.